नाव ठरवण्याचा अधिकार फक्त पवार परिवाराला दिले. नाव ठेवतात ते किरीट सोमय्या ईडीचा प्रवक्ता, नाव ठेवतात ते किरीट सोमय्या सीबीआयचा प्रवक्ता. आणि मी म्हणतो पवार परिवार साहेब तुम्ही घोटाळे करतात त्याच्यावर बोला ना. किरीट सोमय्यानी शोधला की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम मुळे तो बाहेर आला किंवा कुठला तरी आरटीआय ऍक्टिव्हिस्ट मध्ये आला. अहो तुम्ही एवढा घोटाळा केला त्याचं उत्तर का देत नाही? आमचं संशोधन वेगवेगळ्या पद्धतीचं असते. काही काही वेळी अनेक लोक येऊन माहिती देतात. जरंडेश्वरचा विषय मी डिटेल मध्ये गेलो त्यावेळी ते 27,000 शेतकऱ्यांचे प्रतिनिधी दोनदा मुंबईत येऊन भेटले, एकदा साताराला भेटले. त्यावेळी अजून काय अजित पवार डायरेक्ट असेल असं मला वाटत नव्हतं, कारण की एवढं ते चार्टर्ड अकाउंटंट एवढे कच्चे असेल. पण त्यात तुम्हाला एक माहिती देतो, आता देतो हे जे सगळे घोटाळे निघतात ना त्यातनं चार ते त्यातनं एक चार्टर्ड अकाउंटंट कॉमन येतोय. कॉमन की तो यात त्यांचा सल्लागार आहे. उपमुख्यमंत्रींचा येतो, मुख्यमंत्रींचा पण तो अजित पवार आणि सहकाऱ्यांवरची हिंदुस्थानातील सगळ्यात मोठी इन्कम ट्रेक रेड आहे. 7 दिवस चालू आहे. माझ्या माहिती प्रमाणे 24 पेक्षा जास्त प्रोमोटर डिरेक्टर्स ओनर्स कंपन्या प्रकल्पांपर्यंत पोचले आहे. कुठे भिंतीचा आड लॉकर होतं त्यातनं काहीतरी सापडते, तर कुठे बेसमेंट मध्ये पार्किंग प्लॉट मध्ये जे सर्व्हर रूम मधून काहीतरी सापडते. नेटफ्लिक्सनी जर सिरियल बनवायची ठरवली तर अजित पवारांना किमान 2 ते 4 कोटी रुपये रॉयल्टी मिळू शकेल, कारण की कदाचित सीझन 1 सीझन 2 सीझन 3 10 एपिसोड 13 एपिसोड. सीझन 1 सीझन 2 म्हणजे हे अजित पवार आहे ना, आणखी बाकी पवारांचं बाकी आहे ना. सीझन 1 म्हणजे अजित पवार. आणि म्हणून शेवटी एवढंच सांगतो, ठाकरे पवार सरकार एक नंबरची घोटाळेबाज सरकार आहेत. या महाराष्ट्राला या घोटाळेबाज नेत्यांपासून मुक्त करणं हे आमचं लक्ष आहे. धन्यवाद.